केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण स्पीड न्यूजमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबरला ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. शरद पवार राष्ट्रपतींशी कृषी कायद्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. कृषी कायद्याविरोधातल्या भूमिकेला शिवसेनेनं पाठिंबा द्यावा यासाठी ही भेट आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसह दिल्लीला रवाना झाले. बच्चू कडू यांनी मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांचं मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलं. केंद्र सरकारनं कृषी विधेयकात एमएसपीचा समावेश करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. दिल्लीमधलं सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अधिक आक्रमक होताना दिसतंय. कृषी कायद्याच्या विरोधात योग्य निर्णय होत नसल्यामुळे शेतकरीही माघार घ्यायला तयार नाहीत. आंदोलक शेतकरी बुराडी इथल्या निरंकारी समागम मैदानात एकत्र जमलेत. तसंच जोपर्यंत नवीन कृषी कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. किसान मजूर संघर्ष कमिटीचे अध्यक्ष सुखविंदर सिंह यांनी देखील कृषी कायद्यावरून इशारा दिला. शेतकऱ्यांमध्ये एकी आहे आणि 13 राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असं ते म्हणाले. त्याचबरोबर केंद्र सरकारनं 9 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर नवी रणनीती आखावी लागेल असा इशारा देखील सुखविंदर सिंह यांनी दिला. शेतकरी आंदोलनावर सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. बैठका घेतात मात्र महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत त्यामुळे देशभरातल्या शेतकरी या आंदोलनाला आता जातील असं शरद पवार म्हणाले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे राज्य सरकारनं केले आहेत आणि आता केंद्र सरकारही करतंय त्यामुळे राज्यातल्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही. आंदोलन करायचं असेल तर राज्य सरकार विरोधात करा कारण सरकारच राजकारण करतंय आणि तेच आंदोलन करतंय असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. येत्या 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही काँग्रेसनं घेतलाय. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयाबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी हे मजबूत पाऊल उचललेलं आहे. भारत बंद आणि तसंच आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करू असं पवन खेडा म्हणाले. शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आम आदमी पक्षानं पाठिंबा दर्शवलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भारत बंदला समर्थन देण्याचं आवाहन केलंय अशी माहिती आपचे नेते गोपाल राय यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काल डिस्चार्ज देण्यात आला होता. पवार यांनी राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून अनेक सवाल उपस्थित केले. सीबीआयनं स्वतःचे धिंडवडे स्वतःच काढलेत. ईडीसारख्या संस्था या राजकीय मालकांच्या कळसूत्री बाहुल्या बनल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर लोक संशय घेत आहेत. या संस्था म्हणजे राष्ट्राचा स्तंभ नसून सत्ताधाऱ्यांच्या चाकर बनत असतील तर अराजकाचा स्फोट होईल असा इशारा देखील राऊत यांनी दिलाय. पुण्याच्या सासवडमध्ये जात पंचायतीसमोर मालमत्तेचा न्यायनिवाडा करण्यास विरोध केल्यानं महिलेला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट झालाय. जात पंचायतीच्या 7 पंचांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. 1 वर्षाच्या आत पुन्हा जात पंचायतीमध्ये प्रवेश करायचा असेल तर दारूच्या 5 बाटल्या 5 बोकड आणि 1 लाख रुपये दंड रोख भरण्याची मागणी जात पंचायतीनं केली होती. न्यूज 18 लोकमतनं जात पंचायतीच्या विरोधात वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतलाय. जात पंचायतीच्या जाचाच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मुंबईच्या लालबागमध्ये साराभाई इमारतीमध्ये बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या भीषण स्फोटामध्ये तब्बल 16 जण जखमी झालेत. यापैकी 3 महिला आणि 10 पुरुषांवर KM अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इथे गॅस लिकेजचा वास येत होता. हा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी हे सगळे स्थानिक त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळी स्फोट झाला. ही घटना सकाळी 7:45 दरम्यान घडली. अग्निशमन दल आणि पोलीस तिथे दाखल झाले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मुंबईतल्या मानखुर्द विभागात असलेल्या मंडळामध्ये भीषण आग लागली होती आणि दोन गोदामांना इथे आग लागली होती. त्यामध्ये एका लाकडाच्या सामानाचं गोदाम आहे तर दुसरं गोदाम हे भंगाराचं होतं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. गोदामात ठेवलेला हजारो रुपयांचा माल मात्र जळून खाक झालाय. दरम्यान आग कशी लागली याचा तपास करण्यात येतोय. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाची बाब म्हणजे आगीपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे गाडीला मात्र आगीची झळ बसली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पश्चिमेच्या बोरॅक्स कंपनीजवळ असलेल्या एका पाईपलाईनचं काम सुरू होतं, त्यावेळेला ही आग लागली. मात्र आग लागताच सगळे बाजूला झाले, त्यामुळे झळ कोणालाही लागली नाही. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. भारतात कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया वेगात सुरू आहे, परंतु त्याआधीच परदेशातून कोरोनाची लस येण्याची देखील चिन्ह दिसतात, कारण फायझरनं भारतात लस विक्री आणि वितरणाची परवानगी मागितली. फायझर इंडियानं केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली, त्यामुळे असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषध निर्माण कंपनी ठरली. काही दिवसांपूर्वी ब्रिटन सरकारनं फायझर आणि बायोएनटेकनं विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. अमेरिकेतल्या ॲरिझोनातल्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी करोना लसीबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. करोना लसीचे डोस हे 15 डिसेंबरच्या जवळपास मिळू शकतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सुमारे 3,83,000 लसी या महिन्याच्या शेवटपर्यंत प्राप्त होणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले. लसी मिळाल्यानंतर तात्काळ 48 तासांच्या आतील लोकांना दिली जावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. इंग्लंडमधील एका रुग्णालयातील मेडिकल स्टाफला करोना लसीच्या वितरणासाठीचं प्राथमिक ट्रेनिंग तिथल्या प्रशासनाकडून देण्यात येत आहे. शहरातलं मुख्य रुग्णालय याही तयारी करतंय. यावेळी सुमारे दर दिवशी 400 लसी देण्यात येतील असं सुद्धा तिथल्या नर्स डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी सांगितलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करायला काही देशांनी विरोध दर्शवलाय, त्यामुळे WHOच्या सूचनांचं पालन करायला नकार देणाऱ्या देशांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी जोरदार टीका केली. त्यासोबतच त्यांनी सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारांकडे सुद्धा लक्ष वेधलंय. गेल्या 24 तासांमध्ये भारतात कोरोनाचे 36,011 रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96,44,222 पोहोचली आणि त्याचबरोबर गेल्या 24 तासात 482 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा हा 1,40,182 पोहोचला आहे, तर 41,970 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जगात कोरोनाचा कहर सुरूच आहे. एकीकडे कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतीये. कोरोनामुळे अमेरिका, ब्राझील आणि भारत देशांना मोठा फटका बसलाय. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानी आहे. राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि यातल्या अनेक शेतकऱ्यांना ताप, खोकला आणि सर्दीची लक्षणं दिसत आहेत. असं असलं तरी शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यायला नकार दिलाय. ही सरकारची खेळी असू शकते असं मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. दरम्यान दिल्ली सरकारनं या शेतकऱ्यांसाठी काही सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या बेस्ट प्रशासनाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून गौरव करण्यात आला आहे. आयलोतर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मासिकामध्ये हेल्थ अँड वेलनेस ॲट वर्क या लेखात बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अभिवादन केलं. कोरोनाच्या संकटामुळे यंदा चैत्यभूमीवर न येता प्रत्येकानं घरूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन सरकारनं केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो बांधव शिस्त कसा पाळतो, देशाला आणि समाजाला कशी मदत करतो हे पाहून बाबासाहेबांना समाधान वाटलं असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. अनुयायांनी शिस्तीचं अद्भुत दर्शन घडवलं असंही ते म्हणाले. क्रांतीला शिस्तीची चौकट लावणं, दिशा देणं हे महत्वाचं असतं आणि तेच करे डॉ बाबासाहेबांनी केलं असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच वर्षा गायकवाड हे देखील चैत्यभूमीवर आले होते. त्यांनी तिथे बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हेलिकॉप्टरमधून डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसंच धनंजय मुंडे यांनी देखील अभिवादन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. भारत एकसंघ कसा राहील याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता असं अजित पवार म्हणाले. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संपूर्ण देशात बाबासाहेबांच्या विचारांची आज देखील गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. देशाला जोडणं हेच बाबासाहेबांचं लक्ष होतं आणि समाज जोडला गेला पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या संविधानातला भारत उभा करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायला हवं असंही आठवले म्हणाले. चैत्यभूमी ही सर्वांचाच ऊर्जा स्रोत आहे. इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील याचा मला विश्वास वाटतो असं जयंत पाटील म्हणाले. तसंच महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता न्याय बंधुता या मूल्यांचं रक्षण करू असं देखील पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हटलंय. तर नाना पटोले यांनी देखील डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांचं हृदय समुद्रासारखं विशाल होतं असं पटोले म्हणाले. त्यांनी मानवतेचं दर्शन घडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले असं देखील ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महापरिनिर्वाण दिन साध्या पद्धतीनं साजरा केला जातोय. कोरोनाचा संसर्ग पाहता यंदाच्या महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर जमू नये असं आवाहन केलं गेलंय. पोस्ट कार्डच्या रूपानं असंख्य अनुयायांचं अभिवादन चैत्यभूमीवर पोहोचलं. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जनतेचे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊ नये, आपल्या घरीच दर्शन घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी दापोली शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून त्यांना अभिवादन केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन असूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यात अनुयायी जमले होते. पुणे स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आंबेडकर पुतळा परिसर अनुयायांनी फुलून गेला. यावेळी मेणबत्त्या लावण्यात आल्या. त्याचबरोबर फुलं वाहून पुस्तकं विकत घेऊन आणि रक्तदान करूनही या महामानवाला वंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि आदर्श लाखो नागरिकांना ताकद देतात असं मोदी यांनी म्हटलंय. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहेत असं देखील ते म्हणाले. नाशिकमध्ये चक्क चोरट्यांनीच पोलिसांना हिसका दाखवलाय. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थान परिसरात चोरट्यांनी चोरी केली आहे. या चोरांनी 30,000 रुपये किमतीच्या 10 तांब्याच्या वायरच चोरून नेल्या. करमाळा तालुक्यात गेल्या 15 दिवस झाले बिबट्याचा वावर सुरू आहे. त्यामुळे इथल्या तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. 15 दिवस प्राण्यांचा जीव घेणारा बिबट्या आता नरभक्षक झालाय. 2 दिवसांपूर्वी तालुक्यातल्या लिंबेवाडी इथे एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर आज बिबट्यानं अंजनडोह गावातल्या एका महिलेचा बळी घेतलाय. वनविभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक कचरू साळवे यांची घरासाठी सुरू असलेल्या फरफटीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. ती बातमी आम्ही लावून धरली होती आणि या बातमीचा आता इम्पॅक्ट झालाय. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी साळवे यांच्या घराचा प्रश्न येत्या आठवड्याच्या आत मार्गी लावू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं. एका माजी सैनिकाला घरासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावं लागणं दुर्दैवी आहे आणि आपण जातीनं या प्रश्नी लक्ष घालू, त्यांच्या घराचा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलंय. महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील प्राध्यापकांचं 2013 संप काळातल्या 71 दिवसांचं थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या 12,515 प्राध्यापकांना होणार आहे. एकूण 191 कोटी थकीत वेतन दिलं जाणार आहे. 2013 संप काळातलं हे वेतन आहे. ऐतिहासिक बाजीराव विहीर इथल्या पंढरपूर आळंदी महामार्गाचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं. ही विहीर वाचवण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी बाजीराव विहीर बचाव समितीची स्थापना केली. त्यामुळे या ठिकाणी महामार्गाचं काम ठप्प झालंय. वाखरी इथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गोल रिंगण पार पडतं. त्यामुळे ही विहीर पाडू न देण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय. 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना राज्यपाल नियुक्त. विधान परिषदेवर आमदारकी मिळण्यासाठी भाजपकडून राज्यपालांना शिफारस केली जाणार असल्याचं वक्तव्य विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. काल त्यांनी डिसले यांची भेट घेतली.
पुण्यातील नाट्यगृह 8 महिन्यांनंतर खुली झाले, त्यामुळे नाटकाचा आनंद घेण्यासाठी नाट्यवेड्या रसिकांनी पुण्यात कडाक्याच्या थंडीतही नाट्यगृहांमध्ये हजेरी लावली. अनेकांनी तिकीट घेण्यासाठी 7:15 नाट्यगृह गाठलं होतं. इतकंच नव्हे तर नाट्य रसिकांना प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या कलाकारांशी संवाद देखील साधायला मिळाला. यावेळी कोरोनाचं सावट विरळ होऊन रंगदेवतेला अभिवादन करून रसिकांचं मनोरंजन करायला मिळणारं सुख जास्त आहे अशी भावना प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी व्यक्त केली. हैदराबादमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळालंय, मात्र सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर आगामी रणनीती काय असेल हे ठरवण्यासाठी भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. आता भाजप काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएमनं 44 जागा जिंकल्यात, त्यानंतर भारताच्या राजकारणाची मला लैला बनवलंय आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागलेत असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय. कारण महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे, मात्र तीनही पक्ष बहुमतापासून दूर आहेत, त्यामुळे महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशा स्थितीत आता सगळ्यांचंच लक्ष एमआयएमची भूमिका काय असेल याकडे आहे. हैदराबाद निवडणुकीनंतर आता भाजपनं उत्तर प्रदेशातल्या पंचायत निवडणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊनही त्यांनी समन्वयकांची बैठक घेतली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका केली. तर रोजगाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. 1 कोटी जणांना रोजगार देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, तर त्या किती जणांना रोजगार दिला याची यादी जाहीर करा असं आवाहन अखिलेश यादव यांनी केलंय. पश्चिम बंगालमधले भाजपचे नेते सौमित्र खान यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी सरकार कोणत्याही कामाचं नाही, तपास यंत्रणाही त्यांनी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत असं ते म्हणाले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केलं खरं, मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमावलाय अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात पाटणा पोलिसात FIR दाखल करण्यात आली आहे. तेजस्वी यादव यांच्यासह 18 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कुठलीही परवानगी न घेता गांधी मैदानाबाहेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि आंदोलन केलं होतं असा आरोप त्यांच्यावर आहे. पुढच्या 2 वर्षात मुंबई दिल्ली महामार्ग पूर्ण होईल, तसंच या महामार्गाचं काम रात्रंदिवस सुरू आहे, त्यामुळे वेळही वाचणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. कोरोनाच्या काळात आपले डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांसारख्या अनेकांनी वाखाणण्यासारखं काम केलंय असं देखील गडकरी म्हणाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केलाय. काश्मीरची राजधानी श्रीनगर जवळच्या सजगीरपोरा इथं दहशतवाद्यांनी पोलीस आणि CRPF पथकावर हल्ला केलाय. या हल्ल्यात 1 जवान जखमी झालाय, तर सैन्यानं अतिरेक्यांचा शोध सुरू केलाय. आसाममधल्या कोरकेझर इथं पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये रायफली, पिस्तूल आणि काडतूसांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. तसंच मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये किडनॅपिंगचा प्रकार घडला, मात्र पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी अपहरण केलेल्यांना त्यांच्या परिवाराकडून 3 लाख रुपये देण्याची मागणी केली होती, मात्र पोलिसांनी मुकेश कुमार, रियाज आणि नेहा पांडे या महिलेसह तिघांना अटक केली आहे आणि माही आणि प्रीती हे दोघे जण फरार झाले. चिंतापल्लीमध्ये 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. चिंतापल्लीचे ASP विद्यासागर नायडू यांच्यासमोर या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. दिल्लीप्रमाणेच आता कानपूरमध्ये सुद्धा वायू प्रदूषण वाढतंय. वायू प्रदूषणामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे. अनेक ठिकाणी धुकं देखील पसरलं होतं. कानपूरमधल्या नेहरू नगर परिसरात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे अशी माहिती उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डानं दिली आहे. पहिल्या T20 सामन्यात बाजी मारल्यानंतर भारतीय संघ सिडनीच्या मैदानावर मालिका विजयाच्या निश्चयानं उतरलाय. कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड ऑफ वेस्ट इंडिज विरुद्ध हॅमिल्टन कसोटी सामन्यात 1 डाव आणि 134 धावांनी बाजी मारली. पहिल्या डावात 251 धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सामन्याचा मानकरी ठरला. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. वयाच्या 84व्या वर्षी ठाण्यातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीतही हळहळ व्यक्त केली जाते. गेली 50 वर्ष त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून देखील मनोरंजन केलं. अग्गबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. रवी पटवर्धन यांच्या निधनानं चरित्रभूमिकेला आपल्या अभिनयानं भारदस्तपणा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. आणि यानंतर आपण स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.